नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी बघा, आज जो काही पेपर झालेला आहे जिल्हा न्यायालय भरतीचा, त्याचे आपण या ठिकाणी काही प्रश्न बघणार आहेत. आणि मित्रांनो, आपल्याला हे मित्रांनीच पाठवलेले आहेत. आणि जर तुमचा पेपर झाला असेल तर मला 82 75 55 किती 82 75 55 82 83 या व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा, कोणकोणते प्रश्न आले होते त्याचा आपण व्हिडिओ बनवून नक्की टाकू. आणि आत्ता बघा, कबड्डी महासंघाची स्थापना कधी झाली असा प्रश्न आला होता, तर लक्षात ठेवा 1950 कबड्डी महासंघाची स्थापना झाली होती. सगळ्यांनी लक्षात ठेवा, ज्यांचा पेपर झाला असेल त्यांनी बघा मला मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाईप करा. कबड्डी महासंघाची स्थापना बघा 1950 झाली होती. बघा 1950 अखिल भारतीय कबड्डी याची संघ स्थापन झाला होता. कबड्डीचा उगम मित्रांनो तमिळनाडूमध्ये झाला होता. कबड्डी बघा 2 संघामध्ये खेळली जाते, ज्यामध्ये प्रत्येकी 12 खेळाडू असतात. लक्षात ठेवायचं आहे, 12 खेळाडू असतात. पुढचा प्रश्न मित्रांनो, ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता आहे, ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता आहे. तर आपण हा आपल्या नोट्समध्ये सुद्धा प्रश्न होता मित्रांनो, तर ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे, कर्बोदके हा मित्रांनो ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला कर्बोदके. आणि सूर्य हा बघा सर्व प्रकारच्या ऊर्जेचा स्रोत आहे, म्हणजे मुख्य स्रोत आहे. लक्षात ठेवायचं आहे, नैसर्गिक स्रोत आहे सूर्य. आणि ऊर्जा आपल्याला अन्न पदार्थामधून मिळते आणि अन्न पदार्थामध्ये कर्बोदके असतात. लक्षात ठेवायचं आहे, ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे, तर कर्बोदक आहे. लक्षात ठेवा कर्बोदक. त्यानंतर बघा या ठिकाणी प्राचीन आणि मध्ययुगीन यावरती एक प्रश्न होता. प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावर प्रश्न होता. ऋग्वेदामध्ये गंगा यमुनाचा उल्लेख किती वेळा दिला आहे, ऋग्वेदामध्ये गंगा यमुनाचा उल्लेख किती वेळा दिला आहे, तर या ठिकाणी 4 वेळेस दिलेला. लक्षात ठेवायचं आहे 4 वेळेस. ऋग्वेद संहितेमध्ये गंगा नदीचा उल्लेख हा 4 वेळा आला आहे बघा, आणि लक्षात ठेवायचं 4 वेळा. पुढचा प्रश्न मित्रांनो, हॉलीबॉलच्या जाळीची लांबी किती असते, तर हॉलीबॉलची जी काही जाळी असते त्याची लांबी असते मित्रांनो 1 मीटर रुंद आणि 9.50 मीटर उंच. लक्षात ठेवायचं आहे. आणि जाळ्याच्या बघा दोन्ही बाजूला लावलेल्या कापडी पट्ट्या नेट मार्करची लांबी 1 मीटर इतकी असते. किती 1 मीटर. पुढचा प्रश्न मित्रांनो, संघ राज्यवार म्हणजे काय. तर मित्रांनो, देशामधील केंद्र सरकार आणि प्रादेशिक सरकारने यांच्या संविधानाने अधिकार विभागणी करून दिलेली व्यवस्था असते तेव्हा त्याला संघ राज्य म्हणून ओळखले जाते. सरकार प्रादेशिक अर्थाने लोकांच्या जवळ असेल तर ते लोकांच्या नियंत्रणामध्ये राहण्याची शक्यता जास्त असते. या अपेक्षेमधून ही व्यवस्था उदयाला येते. लक्षात ठेवायचं, ही व्यवस्था उदयाला येते. पुढचा प्रश्न होता मित्रांनो, उंट आणि उंदीर हे कोणत्या वाळवंटामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर उंट आणि उंदीर मित्रांनो गोबीचा वाळवंटामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात ठेवायचं आहे, गोबी वाळवंटाच्या सरहद्द प्रदेशामध्ये उंदीर, कुरंग, मेंढ्या, उंट, गाढवे, हरिण, लांडगे इत्यादी प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. गोबीचं वाळवंटे पाहिल्यापासून बघा कोरडं नव्हतं, नंतर कोरडं झालेलं आहे. खुदाई खिदमतगार आंदोलन, तर बघा खान अब्दुल गफार खान खुदाई खिदमतगार या संबंधित आहेत. महात्मा गांधी यांच्या अहिंसा आणि सत्याग्रह यासारख्या सिद्धांतांनी प्रेरित होऊन अब्दुल खाननी 1929 बघा खुदाई खिदमतगार नावाची संघटना स्थापन केली. खुदाई खिदमतगार म्हणजे देवाचा सेवक. या संघटनेला सुर्खपोश म्हणजे लाल कुर्ता असा सुद्धा म्हणत. तर मित्रांनो, अजून सुद्धा टाईम गेलेला नाही, पटकन आपल्या नोट्स घ्या आणि अभ्यास करा. कारण की बघा, जे काही कम्प्युटरचं ज्ञान असेल, त्याच्यानंतर महत्त्वाचे जे काही प्रश्न असतील, सामान्य विज्ञान असेल, ते सगळं मित्रांनो आपण या ठिकाणी ॲड केलेलं आहे. मित्रांनो, TCS पॅटर्ननुसार जे काही प्रश्न आहेत मित्रांनो, ते पेपरला बघा भरपूर येत आहेत. 149 रुपये तुम्ही मला लगेच पाठवा, कारण की तुमचे पेपर जवळ आले असतील तर लगेच नोट्स घ्या मित्रांनो. 82 75 55 82 83 हा जो काही आपला फोनपे गुगल पे नंबर आहे त्याला 149 रुपये सेंड करा. आणि त्याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तो आपल्याला या व्हॉट्सअपला पाठवा. लगेच तुम्हाला मित्रांनो या नोट्स पाठवून देईल. कारण की टाईम भरपूर कमी आहे, कमी टाईमामध्ये अभ्यास करण्यासाठी आपल्याला नोट्सचा सहारा घ्यावा लागेल. आणि मित्रांनो लगेचच्या लगेच घेऊन टाका, कारण की पैसा आपण कधी पण कमवू शकतो. परंतु एकदा जर नोकरी लागली तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे किती फायदा होतो. कारण की आपल्याला सगळीकडे इज्जत भेटते मित्रांनो. कारण की 150 रुपये काहीच नाहीत मित्रांनो, 149 रुपये आपण कुठं पण खर्चून टाकतो. परंतु एकदा तुम्ही नोट्स घेतल्या आणि अभ्यास केला तर तुम्हाला 100% फायदा होईल. 82 75 55 82 83 आपला फोनपे गुगल पे नंबर आहे. लवकरात लवकर नोट्स घेऊन टाका मित्रांनो. पेपर आपल्याकडे टाईम भरपूर कमी आणि कमी टाईमात रिव्हिजनसाठी नोट्स वाचलेच पाहिजे मित्रांनो. नोट्स हे आपल्याला व्हॉट्सअपला मिळून जातील. चला आता पुढं काय विचारलं होतं पाहूयात. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा, आपल्याला मेसेज केला होता प्रिपोजिशन ॲक्टिव वाईज. कम्प्युटरमध्ये बघा MS Word प्रश्न आले होते. त्याच्यानंतर मराठीमध्ये विधेय विस्तार विचारला होता, विधेय विभाग विचारला होता, प्रयोगळ प्रश्न विचारले होते, अभ्यासताला समानार्थी शब्द कोणता आला होता बरोबर. आणि कम्प्युटरवरचे जे काही प्रश्न आहेत मित्रांनो त्याचेसुद्धा PDF आपल्याकडे MS Word आणि PowerPoint वर सुद्धा भरपूर प्रश्न होते.
मराठीमध्ये जर विचार केला तर बघा, या ठिकाणी शब्दसमूह, समानार्थी शब्द, वाक्य पृथक्करण, उद्देश विस्तार, संयुक्त वाक्य, केवल वाक्य बघा. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये पॅसिव वॉईस काय बघा, इंग्लिशमध्ये पॅसिव वॉईस, टेन्स, डायरेक्ट इनडायरेक्ट, क्वेश्चन टॅग, बरोबर. जी के बघा, या ठिकाणी अवघड होतं, प्राचीन इतिहासावर प्रश्न होते, चालू घडामोडी मागचेच आहेत बघा, गणित बुद्धिमत्ता तर या ठिकाणी नाही आहे त्यामुळे प्रश्न येणारच नव्हते. कम्प्युटर बघा, या ठिकाणी होम, इन्सर्ट, त्याच्यानंतर सीओ, पेज लेआउट यावर प्रश्न होते. आपली एम एस आय टी झाली असेल तर आपल्याला हे सगळं माहिती. मित्रांनो, लवकरात लवकर नोट्स घेऊन टाका. आपला जो काही 149 रुपयाला नोट्स आहेत, अतिशय या ठिकाणी बघा तुम्हाला फायदा होणार आहे. आणि ज्यांचे कोणाचा पेपर झाला असेल त्यांनी मला लगेच व्हॉट्सअप करा, कोणकोणते क्वेश्चन आले ते लगेच आपण त्या ठिकाणी क्वेश्चन टाकून देऊ.